नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या देवलापार येथे ठिकठिकाणी तान्हा पोळा साजरा करण्यात आला. माँ भगवती मंदिराजवळ तान्हा पोळा साजरा करण्यात आला. येथे विविध वेशभूषेत मुलांनी सहभाग घेतला. यावेळी 3 मुलांना मंदिर कमिटीच्या वतीने बक्षिसे देण्यात आले. प्रथम क्रमांक सोनाक्षी संदीप चौधरी, द्वितीय आराध्य जीवन पवार, तृतीय क्रमांक नमन मनोज कावडे यांनी मिळवला. तर मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुले उपस्थित होती. येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये झिंझेरिया रोडवर नवीन राजपाल यांच्या घराजवळ तान्हा पोळा भरविण्यात आला. येथे मुलांना नोटबुक आणि पेन्सिल तसेच इतर साहित्याचे वाटप आणि अल्पोपहार वाटप करण्यात आला. येथेही मोठ्या संख्येने मुलांनी हजेरी लावली. नजीकच्या पिंपरिया येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राम सुरक्षा महिला मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला यावेळी गटविकास अधिकारी रावसाहेब यावले, पेंचचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, देवलापारचे पोलीस उपनिरीक्षक पुंजरवाड, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी चन्ने, मार्गदर्शक रावसाहेब झटाळे, ग्राम सुरक्षा महिला मंडळ अध्यक्ष आणि माजी सरपंच अनिता वाहणे, त्याचबरोबर मंडळातील महिला आणि पदाधिकारी कोतवाल निलेश हिरकणे, पोलीस पाटील कमल हिरकणे आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कैलास निघोड, देवलापार, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019, दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।